ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भरधाव वेगाने आलेल्या डम्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत छप्पन्न वर्षीय अरुण श्यामराव कर्ले यांचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात डम्पर चालक रवी प्रकाश विश्वनाथ चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अरुण कर्ले हे कळंबोली वाहतूक शाखेत पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते अरुण करले आणि त्यांची पत्नी अनिता करले हे मुक्तेश्वर बिल्डिंग नेवाळी गाव येथे राहतात ते दोघे अठ्ठावीस जून रोजी सकाळी साडे वाजता मोटरसायकल क्रमांक एम एस शेहेचाळीस ए वाय पंच्याहत्तर एक्कावन्नवरून पनवेल ते नेवाळीकडे जात होते टेंभोडे ब्रिज एक्सप्रेस वे खालून पुढे असलेल्या वळणाजवळ पाठीमागून आलेल्या डम्पर क्रमांक एम एस शेहेचाळीस बी एम छप्पन्न अडुसष्ट वरील चालक रवीप्रकाश चौधरी वय चोवीस राहणार बालाजी सिंफनी सोसायटीच्या बाजूला सुकापूर मूळ गाव उत्तर प्रदेश याने त्याच्या ताब्यातील डम्पर भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवले आणि अरुण कर्ले यांच्या मोटरसायकलला पाठीमागून ठोकर मारली यात अरुण कर्ले हे गंभीर जखमी झाले व त्यात त्यांचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी डंपर चालक रवी प्रकाश चौधरी विरोधात, खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत